माझं नाव दिनेश सुरेश बरप आणि मी वारली आर्टिस्ट आहे आणि माझ्या आजीने मला हे वारली आर्ट शिकवलं आहे. आणि वारली आर्ट म्हणजे पूर्वी जे वारली आदिवासी समाजातील लोक होते ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडींचं चित्रण तांदळाच्या पिठाने मातीवर मातीचा वापर करून भिंतीवर केले जायचे. म्हणजे त्यांच्या जीवनात काय गोष्टी होतात, फॉर एक्झाम्पल लग्न समारंभ, काही सण असतील, सूर्याला आपण पिता मानू, चंद्राला आपण माता मानू. आणि ही कणसरी आहे, नारायण देव आहे, छेड्या आहे, वाघोबा आहे, हिमाई आहे, हिरवा देव आपले जंगलाचा हिरवा देव, गावदेवी, अग्निवेताल जो चुलीजवळ आपले रह, आणि ह्या देवाच्या हातातली काठी, आणि आजी आजोबा. आपलं आजी आजोबा त्यांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या ना, त्यांनी आपल्याला सांगितल्या त्यासाठी. आणि चंद्र म्हणजे माता. वारली समाजासाठी मंचच नाही आहे आणि वारली समाजाचा काही परंपरा आहे, संस्कृती आहे, भाषा आहे, ह्याच्याबद्दल बाहेरच्या लोकांना काहीच माहिती नाही आहे. जर गव्हर्नमेंटने म्युझियम वारली फक्त वारली समाजासाठी म्युझियम तयार केलं तर एक वारली समाजाची ओळख होणार. मी ही वारली चित्रकला आहे ती माझ्या वडिलांकडून शिकलेली आहे. ते हळूहळू ही वारली चित्रकला काढत होते आणि त्यातच मला पण आनंद भेटायला लागला की ती मीही काढू शकते. त्याचबरोबर ही कला मी पुढे नेण्याचाही प्रयत्न केला आणि मी ती काढत राहिले. त्यानंतर मी एकटीच काढणार तर मग ती कमी काढू शकते, त्यामुळे मी ठरवलं की इकडची जी मुलं आहेत त्यांच्या बरोबरीने मीसुद्धा त्यांना ट्रेनिंग देत मी ती पेंटिंग चित्रकला जी आहे ती मी काढत राहील. मी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये वारली आर्ट कराय एकलाच राहिला हो. आणि याचं कारण असं आहे काय, वारली पेंटिंगमध्ये जास्त पैसे नाही हा असं लोकांना वाटतं, तर लोक इथेची काम कराय बाहेर जात. तर हेच कारणामुळे आपला वारली आर्ट आहे त्या संपत आला आहे इथं असं मला वाटतं.